आता एक मोठी बातमी, सिंचन घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। नागपूरच्या विशेष एसीबी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले गेले। नागपूरच्या गोसीखुर्द मोखाबर्डी या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं उघड झालं आणि यानंतर आता या याचिका दाखल केल्या गेल्यात। सिंचन घोटाळा प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी उदय तिमांडे आहेत। उदय, आता या गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाई काय होणार आहे? नितीन, पूर्ण राज्यभरात गाजलेला असा हा सिंचन घोटाळा होता, त्यामुळे प्रामुख्याने नागपूरचा विचार करायचा झाला तर गोसीखुर्द असेल किंवा मोखाबर्डी इथं सिंचन प्रकल्प असेल, याच्यामध्ये जो गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात 30 एप्रिल 2016 नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये एसीबीने गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर आज एसीबीने 4,457 पानांचं जे आहे ते 400 ज्याला म्हणता येईल आरोपपत्र जे आहे ते विशेष न्यायालय एसीबीच्या विशेष न्यायालयामध्ये दाखल केलं आणि त्यामध्ये तत्कालीन काही अधिकारी ज्या कंपन्यांना हे टेंडर देण्यात आलं होतं त्या कंपन्यांचा यामध्ये उल्लेख आहे। मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींच्या राजकीय घडामोडी आणि आक्षेप घेतले होते त्या पद्धतीने याची झळ इथून पुढे राजकारणी काही आहेत ज्यांच्या याच्यामध्ये हात आहे त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई जाऊ शकते। मात्र आजच्या घडीला ही फार मोठी कारवाई म्हणता येईल, कारण विरोधक ज्या पद्धतीने आरोप करत होते की कुठलीही कारवाई होत नाहीये तर पहिलं गुन्हा आणि आता ही चार्जशीट दाखल झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सिंचन प्रकल्पातलं बडे घोटाळे किंवा ज्याला म्हणता येईल की मोठे नावं सुद्धा सामोरे येण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणात धन्यवाद उदय या संपूर्ण माहितीसाठी।